आणि ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसंदर्भातली महत्वाची अपडेट आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा कोकणी मतांवर डोळा असल्याचं दिसतंय कारण शिवसेनेच्या कोकण महोत्सवाला भाजप सुद्धा कोकण महोत्सवानं उत्तर देते सहा ते नऊ डिसेंबर दरम्यान भाजपचा गोरेगाव मध्ये कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलाय या महोत्सवासंदर्भातली अधिक अपडेट नवनाथ बन आपल्याला देत आहेत नवनाथ कविता कुठल्याही क्षणी मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषित होऊ शकतात आणि या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली असं म्हणायला हरकत नाही कारण मुंबईमध्ये कोकण महोत्सव आयोजित करण्याचं मोठं आयोजन नेस्को सेंटर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सहा सात आठ नऊ अशा चार दिवस कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या महोत्सवामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नारायण राणे यांच्यापासून भाजपचे सगळे दिग्गज मंत्री उपस्थित राहतील वेगवेगळ्या परिषदा असतील भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि स्वागताध्यक्ष स्वतः प्रसाद लाड आहेत ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये येऊ घातलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये कोकणी मतदार आतापर्यंत शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले आहेत शिवसेनेनं वेगवेगळ्या ठिकाणी कोकण महोत्सव आतापर्यंत आयोजित केले होते परंतु आता याच मतांवर डोळा ठेवून भाजपनं देखील कोकण महोत्सवाचं आयोजन केलं आहे आणि हे खूप मोठ्या प्रमाणात लार्जर स्केलला या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळे गुंतवणूक आहेत त्या कशा पद्धतीनं कोकणात येतील याचा प्रयत्न देखील या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने होणार आहे आणि अनेक परिषदा देखील होणार आहेत म्हणजे कोकणामध्ये मत्स्य व्यवसाय आहेत त्याचा विकास करण्यासाठी एक परिषद एक दिवस आयोजित करण्यात आलेली आहे कोकणातल्या उद्योजकांमध्ये गुंतवणूक कशा पद्धतीनं करण्यात येईल त्यासाठी एक परिषद आयोजित करण्यात आलेली आहे अशा चार दिवस चार वेगवेगळ्या परिषदा आयोजित करून कोकण भाजपशी जोडण्याचं काम या प परिषदेच्या माध्यमातून या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे एक मोठा राजकीय आखाडा या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं रंगणार आहे सहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीवर एकीकडे कार्यक्रम असतील तर दुसरीकडे त्याच दिवशी महापरिनिर्वाणच्या दिवशी मोठा उत्सव भाजपकडनं कोकण महोत्सवाच्या निमित्ताने होतोय कविता नवनाथ धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट